नमस्कार मानो सया चला आज आपल्याला महाराष्ट्राचे इतिहास जाणून घ्यायचे आहे. ज्या इतिहासात सुवर्णाक्षरांचे ज्यांचे नाव लिहिले गेलेले, ज्यांच्या वचनांनी, त्यांच्या ओव्या, त्यांचे अभंग आपण नेहमी ऐकत असतो, त्या अभंग आपण ऐकून आपलं मन प्रसन्न होत असतं आणि त्या अभंगांच्या ओव्यांमधनं आपल्याला जीवन जगण्याची खूप मोठी कला अवगत होत असते. तर नक्की आज जे आपण पाहणार आहोत ते आहे संतांची वाणी. संतांनी असा मोलाचा असा साठा साहित्य, ओव्या, अभंग, भारुडे भविष्य काळासाठी लिहून ठेवलेले आहेत आणि ते आपण नेहमी मंदिरात जात असतो किंवा आपण अभंग ऐकत असतो, कीर्तनात जातो, तिथं महाराज तुम्ही पाहिलेले असतील की नाही. ते महाराज मस्तपैकी आपल्याला छान छान ओव्या म्हणून दाखवतात, त्या ओव्याचा अर्थ सांगतात आणि आपल्याकडनं तसे वागणूक करण्याची आशा ठेवत. मग आपले पप्पाही मम्मी आपल्याला सांगते की नाही की मुलांना असं वागलं पाहिजे, नेहमी खरं बोललं पाहिजे, नेहमी चांगल्या बोलता बोलता आपण इतरांचा मान सन्मान, गरिबाला मदत अशा गुणांच आपलं नेहमी कौतुक करत असतात आपले आई वडील. ते मग आपणही अशाच काही छान छानशा होवी ज्याच्यात आपल्याला सुंदर असं ज्ञान प्राप्त होणार आहे आणि त्या गुणांचा आपण आस्वाद घेऊन आपल्याला क्रियामध्ये ते उतरवणार आहे. तर आज पालकांनी आपण ज्या संतांची वाणी ऐकणार आहोत ती वाणी व्यवस्थित ऐकवा किंवा ती त्या विद्यार्थ्यांकडनं म्हणून घ्या, वदवून घ्या. जर तुम्ही ते वाणी चांगले वदवून घेतले तर विद्यार्थ्यांची भाषा सुद्धा सुधारेल आणि त्यांना काही संस्कृत आणि पुरातत्व आपली अशी जी मराठी आहे, गोड अशी मराठी, हिचे शब्द त्यांच्या तोंडून बोलताना निघतील आणि सराव सुद्धा होईल. तर मग चला आज आपण तीन संतांची संतवाणी हिचा अभ्यास करूया.